नमस्कार मी तृप्ती घरचं खास वस्त्रहामध्ये तुमचं मनापासून स्वागत बटाट्याच्या त्याच त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो चला तर मग आज आपण हॉटेल स्टाईल दम आलू बनवूया पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दम आलू बनवण्यासाठी इथे मी साधारण आठ ते नऊ लहान आकाराचे बटाटे घेतले आहे त्याला बेबी पोटॅटोज असेही म्हणतात हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि याची आता आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता की संपूर्ण बटाट्याची मी सालं काढून घेतलेली आहे आता ह्या बटाट्याला आपल्याला सुरीच्या साहाय्याने टोचे मारून घ्यायचे आहेत प्रत्येक बटाट्याला आपल्याला याच पद्धतीने टोचे मारून घ्यायचे आहेत एका कढईमध्ये मी पाच ते सहा पडी तेल घालून घेणार आहे आता यामध्ये टोचे मारलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत हे बटाटे मध्यमाचेवर आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचे आहेत बटाटे तेलामध्ये तळत असताना आपल्याला एकसारखे वर खाली करायचे आहेत जेणेकरून बटाटे सर्व बाजूने व्यवस्थित तळले जातील दहा मिनिट झाले आहे आता आपण चेक करूया की बटाटे शिजले आहेत की नाही ते जर बटाट्यामध्ये मी सुरी घातली तर ती वरच्या बाजूनी पटकन जाते पण आतल्या बाजूनी पटकन जात नाही याचा अर्थ आपले बटाटे अर्धवट शिजले आहे आता आपण ते काढून घेऊया आता आपण कढईमध्ये जे जास्तीचं तेल आहे ते काढून घेणार आहोत कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसंच म्हणजेच अर्धा चमचा तेल ठेवायचं आहे जे आपण तेल काढून घेणार आहोत हे तेल नंतर भाजीला फोडणी देण्यासाठी वापरायचं आहे आता ह्या कढईमध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे उभट चिरून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहे हा कांदा आपल्याला पाच मिनिटासाठी मध्यमाचेवर परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी दोन मध्यम आकाराच्या टोमॅटोच्या फोडी करून घालून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी सात ते आठ लसूण बाकळ्या घालून घेणार आहे त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये मी चार ते पाच काजूचे तुकडे घालून घेणार आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला टोमॅटो छान माऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे दहा मिनिट झाले आहेत टोमॅटो छान माऊ झाला आहे आता मी गॅस बंद करते आणि हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला मसाला काढून घ्यायचा आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे हा मसाला बारीक करत असताना पाणी घालायची गरज नाही जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही अगदी थोडं पाणी घालू शकतात तुम्ही बघू शकता की मसाला मी छान बारीक करून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये जे आपण आधी बाजूला काढून ठेवलेलं तेल आहे ते दोन पळी घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं आहे आता त्यामध्ये आपण एक चमचा जिरे घालून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये एक छोटा तुकडा दालचिनीचा घालायचा आहे त्यानंतर एक वेलदोडा आणि एक ते दोन तमालपत्र यामध्ये घालून घ्यायचे आहे दालचिनी आणि तमालपत्र यांचा छान सुवास सुटला आहे आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये दोन ते तीन मिनिट मंद आचेवर परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे ज्यामुळे दमाळूला छान लाल रंग येईल त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत मसाल्याला छान तेल सुटलं आहे आता यामध्ये मी दीड पेला पाणी घालून घेणार आहे पाण्याचे प्रमाण तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्यानुसार कमी किंवा अधिक करू शकतात आता हे सर्व मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की पाण्याला उकळी फुटली आहे आता यामध्ये मी अर्धवट शिजलेले बटाटे घालून घेणार आहे कढईवर झाकण ठेवून पाच ते सात मिनटासाठी भाजीला छान उकळी काढून घ्यायची आहे सात मिनिट झाले आहे भाजी छान उकळली आहे आणि बटाटे देखील छान शिजले आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे हॉटेल स्टाईल दम आलू तयार आहे तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा माझं चॅनल जर आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा धन्यवाद